शिरूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मतदारसंघातील मतदारांच्या आभार दौऱ्याला सुरुवात केली आहे. अमोल कोल्हे यांनी यावेळी छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळाला देखील भेट दिली आहे. कोल्हे यांनी आभार दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू तुळापूर बलिदान भूमीतील प्रेरणास्थानापासून केली आहे. यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी समोर नतमस्तक झाले. या परिसराचा विकास आणि शंभू सृष्टीच्या प्रकल्पासाठी कटिबद्ध असल्याचं कोल्हे यांनी यावेळी सांगितलं. या दोन्ही प्रेरणास्थळांबाबतीत वेगळे स्थान माझ्या मनात आहे. महाराजांचा जो इतिहास आहे तो शालेय अभ्यासक्रम समाविष्ट होण्यासाठी आग्रही राहणार असल्याचं देखील अमोल कोल्हे यांनी सांगितलं. या परिसरातील विकास आराखड्यामध्ये शंभू भक्तांच्या कल्पनेनुसार काही बदल हवे असतील तर त्यांचाही विचार केला जाईल. वढू तुळापूर प्रेरणास्थानाला जोडणारा पुलाचा देखील प्रश्न मार्गी लावून तसेच वाहतूक कोंडी बाबतीत शपथविधी झाल्यानंतर अधिवेशनानंतर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल असे देखील कोल्हे म्हणाले. नक्कीच या प्रेरणास्थळांचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन आणि हा शब्द मी निवडणूक प्रचाराच्या दरम्यानही दिलेला आहे आणि आज मी आभार दौरा सुरू करताना आधी इथे आलो आहे. याच्यावरून मला वाटतं ही गोष्ट स्पष्ट होते की या दोन प्रेरणास्थळांचं एक वेगळं स्थान माझ्या मनात कायम आहे आणि या प्रेरणास्थळांना राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा इतकंच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे, जो ज्वलज्वलन तेजस इतिहास आहे, तो CBSE ICSEच्या अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा म्हणून मी आग्रही राहीन. त्याचबरोबर जी प्रलंबित कामं आहेत म्हणजे अगदी वढू तुळापूर या दोन प्रेरणास्थळांना जोडणाऱ्या पुलाचा सारखा विषय असेल, हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी स्वतः प्रयत्न करेन. शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य मतदारांनी जी एक विजयशीची माळ गळ्यात घातली त्यानंतर आभार दौरा सुरू करत असताना मला असं वाटलं की सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन हा आभार दौरा सुरू करावा. आणि आधी शिवनेरीवर जाऊन आलो आणि आता वढू आणि तुळापूर या प्रेरणास्थळाला भेट देऊन तिथं शंभू महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आता हा आभार दौरा सुरू करतो आहे. या प्रेरणास्थळी आल्यानंतर खरोखर एक वेगळी ऊर्जा मिळते, एक वेगळी प्रेरणा मिळते असं माझं कायम म्हणणं आहे आणि वारंवार मी इथे येत असतो. आज या दौऱ्याची सुरुवात शंभूराजांच्या चरणी नतमस्तक होऊन करतो. कसं वाहतूक कोंडीच्या संदर्भात आता शपथविधी झाल्यानंतर लवकरच वाहतूक कोंडीच्या संदर्भात बैठक होईल, मग त्यामध्ये ग्रेड सेपरेटरच्या माध्यमातून गोष्ट असेल किंवा फ्लायओव्हरच्या माध्यमातूनही हा विषय असेल. हा पुणे नगर संपूर्ण हायवेवरची वाहतूक कोंडी म्हणजे केवळ एवढाच नाही तर पुणे नगरचा वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, पुणे सोलापूर हायवेचा वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, पुणे नाशिक हायवेच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, हे प्रश्न सोडवण्यासाठी शपथविधी आता शपथविधी झाल्यानंतर अधिवेशन संपल्याबरोबर त्या संदर्भात बैठक घेऊन ती गोष्ट मार्गी लागली.